नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. रविवारपासून संपूर्ण विदर्भात कोसळतोय मुसळधार पाऊस. परतीच्या पावसाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यात निर्माण झाली पूरस्थिती. नागपुरात अमृत महोत्सव कार्यक्रमात महेश पुरोहित यांचा सत्कार. नितीन गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा, म्हणाले महेश पुरोहित यांच्या पत्रकारितेतून नव्या पिढीला मिळावी प्रेरणा. आणि काँग्रेस ज्या ठिकाणी चुकतोय त्यावर पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत, त्यामुळे त्यांना वाईट वागणूक मिळत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य. मुसळधार पावसाने संपूर्ण विदर्भात रविवारपासून ठाण मांडले असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यात कोलाड नदीच्या पुराचे पाणी गावात शिरले असून धोत्रा गावातील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. तर भंडारा जिल्ह्यात पाऊळदवना ते बेला मार्ग तसेच लाखांदूरकडे जाणारा मार्ग पावसामुळे बंद झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील काही रस्ते पुरामुळे बंद झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड संपर्क तुटला आहे. परतीच्या पावसाने नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्लू जवळील काही वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. तर मिहानचा मार्ग जलमय झाला आहे. चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. अमरावती जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात ढगफुटी सदृश स्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात बेंबाळा लोअर पूस अडाण सायखेडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अडाण नदी दुथडी भरून वाहत असून बोरी अरब येथील पुलावरून पाणी असल्याने यवतमाळ दारव्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांच्या दिल्ली येथील चौथ्या जागतिक पातळीवरील विक्रम धारकांमध्ये समावेश झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आलाय. नवी दिल्लीच्या सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभात त्यांना मानपत्र देण्यात आले. आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे आयोजित इंटरनॅशनल रेकॉर्ड फेस्टिवल 2022 अंतर्गत झालेल्या या सोहळ्यात हा सत्कार झाला. भारताशिवाय नेपाळ बांगलादेश व्हिएतनाम इंडोनेशिया ग्रेट ब्रिटन अमेरिका या 7 देशातील सुमारे 2500 व्यक्तींनी या कार्यक्रमात भाग घेतला. आयोजकांप्रमाणे जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त अशा 100 विक्रम धारकांची निवड करत त्यांना या सोहळ्यात आमंत्रित केले होते. व्यवस्थापक वर्ल्ड रेकॉर्ड युनियन काउन्सिलचे सदस्य व्हिएतनाम रेकॉर्ड असोसिएशनचे अध्यक्ष आणि व्हिएतनाम देशाच्या गृह विभागाचे माजी उपमंत्री श्री थांग वॅन फुक यांनी डॉक्टर दीक्षित यांचा सत्कार केला. डॉक्टर दीक्षित यांनी या सत्काराकरता नागपूरकरांना धन्यवाद दिलेत. महामेट्रो नागपूर प्रकल्पाला सातत्याने समर्थन दिल्याने महामेट्रोने इथवर मजल मारल्याचे ते म्हणाले. हे सर्व विदित आहे की नागपूरला 10 जुलै 2022 रोजी झालेल्या एका जंगी सोहळ्यात केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रशस्तीपत्र दिले होते. आशिया खंडातील एकाच पिल्लावर उभारलेले उड्डाण पुलासह सर्वात लांब फ्लायओव्हर आणि डबल डेकर व्हायाडक्टवर सर्वाधिक मेट्रो स्टेशन या दोन श्रेणीकरता श्री नितीन गडकरी यांनी डॉक्टर दीक्षित यांचा सत्कार केला होता. वर्धा मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट आणि याच मार्गावरील छत्रपती चौक जयप्रकाश नगर आणि उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशन या 3 मेट्रो स्टेशनच्या बांधकामाकरता आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि 2 विविध श्रेणीमध्ये महामेट्रोला 2 प्रतिष्ठित पुरस्कारांचे प्रशस्तीपत्र प्राप्त झाले होते. महामेट्रोने आपल्या कामात सातत्य आणि उत्कृष्टता कायम केली आहे म्हणून आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मान हा महामेट्रोला मिळाले आहेत. महामेट्रोच्या प्रगतीचा आलेख बघता भविष्यात नवीन विक्रम येत्या काळात देखील प्रस्थापित होणार यात शंका नाही. व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दीक्षित या मोजक्या निमंत्रणांपैकी होते. वन ब्लड वन वर्ल्ड ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. ज्येष्ठ समाजसेवक महेश पुरोहित यांनी सामाजिक साहित्यिक पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. आपल्या निर्भय पत्रकारितेतून त्यांनी जो ठसा उमटवला आहे त्यांची प्रेरणा नव्या पिढीने जाणून घेतली पाहिजे अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. मंत्री गडकरी यांनी पुजारी यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून उपस्थितांना खळखळून हसवले.
नागपूरच्या रजवाडा पॅलेस येथे महेश पुरोहित यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी महेश पुरोहित यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. तत्पूर्वी महेश पुरोहित यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी महेश पुरोहित यांचे मनपूर्वक आदरातिथ्य केले. या अमृत महोत्सव आदरातिथ्य सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून वनराईचे अध्यक्ष श्री गिरीश गांधी, खासदार कृपाल तुमाने, ज्येष्ठ समाजसेवक श्री सुरेश शर्मा, श्री दिगंबर दडवी, ज्येष्ठ समाजसेवक रामनिवासजी पारीख, आमदार अभिजित वंजारी, मोहन माटे, यावेळी व्यासपीठावर महापौर दयाशंकर तिवारी, माजी मंत्री नितीन राऊत, अनिस अहमद, जयप्रकाश गुप्ता, उमाकांत अग्निहोत्री आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजन समितीचे अध्यक्ष अतुल कोटेचा यांनी स्वागतपर भाषण केले. महेश बाबू पुरोहित हरबन मोहल्ला के नाम से जाने वाला यह व्यक्ति, इनके विषय में मुझे बोलना यानी सूरज को दिया बताने जैसा है. महेश पुरोहित जी ने अपने जीवन के अंदर, चाहे शोषित हो, दलित हो, गरीब हो, सबकी सेवा करने का जो संकल्प लिया था उनको साकार कर एक उन्होंने विदर्भ चंडी का साप्ताहिक नाम का पौधा लगाकर उसके माध्यम से लोगों की सेवा की. महेश पुरोहित बाबा के नाम से जाने वाला यह व्यक्ति कभी किसी के सामने डगमगाया नहीं. जिंदा दिल्ली के लिए उन्होंने हरदम लोगों की सेवा की. आज हम उनका सत्कार कर रहे हैं. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी थोड़ी देर में यहाँ पहुंचने वाले हैं. मैं आप सबका स्वागत करता हूँ और आपका बहुत बहुत धन्यवाद जिन्होंने इतने बरसात में भी आकर यहाँ पर स्थान ग्रहण किया. धन्यवाद. कार्यक्रमाचे निमंत्रक माजी आमदार गिरीश व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. अमृत महोत्सव हमारे सबके परिचित स्नेही और नागपुर के पत्रकार जीवन से जिनका बहुत अटूट संबंध रहा है, ऐसे आदरणीय महेश जी पुरोहित के 74 जीवन के वर्ष पूर्ण होकर 75वें वर्ष के पदार्पण पर उनका यह अमृत महोत्सव नागपुर के उनके स्नेही प्रेमी और सारे संस्थाओं ने मिलकर यह आयोजित किया है. हम सब लोगों को एक बात निश्चित है कि प्रत्येक के जीवन में उसकी वर्षगांठ आती है, फिर पहली वर्षगांठ से लेकर सारे विशेष 5 वर्षों, 11 वर्षों, 25 वर्षों, 50 वर्षों या 60 हो, 61 हो, 75 हो या फिर उसके आगे की सारी जितने भी वर्षगांठ आती हैं, उस सब हम सब लोग अपना मनाते हैं. पर बिरले ऐसे होते हैं कि जिनका समाज एकत्रित होकर उनके कार्य के प्रति अपनी आदर, अपनी सद्भावना, अपना प्रेम, अपना वात्सल्य उनके प्रति व्यक्त करना चाहता है और वह ऐसे नागरिक सत्कार के माध्यम से यहाँ पर हो रहा है. गिरीश गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महेश पुरोहित हे जिवंत व्यक्तिमत्व असल्याचे सांगून पत्रकारितेतील त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे वर्णन केले. मंचाचे संचालन महेश तिवारी यांनी केले तर आभार विश्वजीत भगत यांनी मानले. कभी गलती नहीं, झुक गया इंसान सबको समय भी देता हूँ कि झुको मत, जो सही चीज है सही है बोलो, ये गड़गड़ी से पूछ लो, जो गड़गड़ी सत्ता में रहने के बाद भी अपने सत्ता के गलत बात को बोलता है कि वो अभी सही आदमी है और बोलना चाहिए. मैं उनका बहुत फैन करता हूँ क्योंकि जो अपने दोस्त सही दोस्त वो होता है जो अपने दोस्त की गलती बतावे, सही आदमी वो होता है जो अपने मालक की गलती बतावे और जो गलती बताने वाला मालक पर उसे निकलता है तो मालक बेवकूफ है. ये मेरा कहना है. मैं आप सब लोगों से आभार मानता हूँ कि आप लोग यहाँ उपस्थित हुए. आप सबको धन्यवाद देता हूँ और सभी का आपको अभिनंदन करता हूँ और अपने दोस्तों से बात करता हूँ. जब परिस्थितियाँ खराब होती है तो साथ देने वाले कतराने लगते हैं और जब अच्छी स्थिति होती है तो सपोर्ट करने वालों की संख्या बढ़ जाती है. वर्शिप ऑफ द राइजिंग सन ये राजनीति में और सामाजिक कार्यों में एक नैसर्गिक प्रक्रिया होती है. पर एक बात जरूर है कि कुछ लोग ऐसे विरले होते हैं कि अपने रिश्ते एक बार जिसका हाथ पकड़ लेते हो हिसाब किताब नहीं करते. और ये हिसाब किताब नहीं करने वाला एक सही अर्थ में एक मर्द पत्रकार, एक निर्भीड़ पत्रकार यानी महेश बाबू का उल्लेख करना है. उन्होंने
लिखते समय जो सच होगा, जो उनके मन में होगा वो लिखा। और अनेक बार एकाधे बार ऐसा हुआ कि उनको ध्यान में आया कि कुछ इसमें अलग है, तो उसको स्वीकार भी किया। मैं याद करता हूँ विशेष रूप से, मैं जब स्टूडेंट था जनता पार्टी का, बाद में जब इंदिरा जी ने जिसका उल्लेख अभी गिरीश भाव ने किया था, वो मेनका गांधी जी और उनका उस समय विवाद हुआ था, और उस समय कॉटन मार्केट में वहाँ एक दुकान थी जो महेश बाबू चलाते थे, और उसी में हम लोग भी नागपुर यूनिवर्सिटी के स्टूडेंट्स यूनियन का इलेक्शन होता था, तो संजय विचार मंच के नाम से उन्होंने भी अपनी टोली तैयार की थी। तो मैं उस समय एनएसयूआई और यूथ कांग्रेस के खिलाफ सबको इकट्ठा करने का काम करता था, तो स्वाभाविक रूप से तब उनके साथ तब से मेरा काफी मजबूत रिश्ता रहा। नागपुर शहर में अनेक आंदोलन हुए, अनेक सामाजिक समस्याएं खड़ी हुई, अनेक सरकारें आई, अनेक मंत्री आए, अनेक मंत्री बदल गए, पर उनका जो अप्रोच था वो वैसा ही था, और एक किसी भी बात की चिंता न करते हुए अन्याय के खिलाफ संघर्ष करना और उस बात को हिम्मत के साथ लोगों के सामने रखना, जो उनके दिल में लगा कि ये बात सच है उसका साथ देना, परिणामों की कभी उन्होंने चिंता नहीं की। और इसलिए मुझे याद है कि एक फिलोसोफर अलू दस्तूर, इनका एक मैं कुछ बातें पढ़ रहा था, तो उन्होंने अपने इसमें एक बहुत अच्छी बात कही थी। उन्होंने कही थी कि नदी का प्रवाह जब बहता है तो काड़ी कचरा जो होता है, मरी हुई मछली रहती है, वो प्रवाह के साथ बह जाती है, और जो जिंदी मछली होती है वो हर समय प्रवाह के खिलाफ तैरती है, वही उसके जिंदा दिली का सबूत है। महेश पुरोहित उन व्यक्ति में से हो, वो जिंदी मछली जैसा है कि जिसने प्रवाह किस दिशा में बह रहा है इसकी कभी चिंता नहीं की, उसका हिसाब किताब नहीं किया, और सुदृढ़ता से हिम्मत के साथ अपनी बात को लोगों के सामने रखा। और इसीलिए नागपुर के सामाजिक और राजनीतिक जीवन में उनका अलग स्थान रहा। मैं व्यक्तिगत रूप से, मेरी उनकी मित्रता जो तब से हुई तब से वो कायम रही। मैं भी थोड़ा उनके स्वभाव का हूँ, क्योंकि राजनीति मेरा पेशा नहीं है, मैं कभी कभी मजाक में मुझे बोलते हैं कि भाई ऐसा मत बोलो, बोलते देखो भाई अच्छा लगेगा तो वोट देना, नहीं देना तो मत देना, बाकी मैं ऐसा ही हूँ, ऐसा ही रहूंगा, आपको तय करना है, अगर ठीक है तो ठीक है, नहीं तो आपका अधिकार है। तो इसलिए मेरी बात उनसे बहुत जुड़ती है। और एक बात बहुत इम्पोर्टेंट है जो उनके तरफ देख कर मुझे याद आती है, कि हम चुनाव बार बार जब हारते थे तो एक बार मेरा मित्र जो था वो LIT का, वो फॉरेन में गया, तो उधर से उसने मुझे एक किताब भेजी थी, वो रिचर्ड निक्सन के जीवन की थी, जो मुझे बहुत ही अच्छी याद आती है। और रिचर्ड निक्सन ने अपने ऑटोबायोग्राफी में लिखा था, तो वो जब वाटरगेट के बाद उनको अमेरिका में काफी अपमान सहन करना पड़ा, और वाशिंगटन में उनको एक बस्ती में उन्होंने घर लिया, तो लोगों ने उनको बहिष्कृत किया कि यहां आप मत आइए, बहुत हेट्रेट था उनके प्रति। तब उन्होंने बहुत पॉजिटिविटी के साथ एक बात कही थी, और वो बात जो कही थी वो मुझे इसलिए अक्सर याद आती है क्योंकि इमरजेंसी के 2-3 साल में मैं भी भूमिगत रहकर काम करता था, और तब स्पर्धा ये थी कि सब लोग 20 कलमी और 5 कलमी कार्यक्रम को सपोर्ट देते थे। महेश बाबू को याद होगा एक राम कुमार शुभकरण तेल वाले रहते थे कॉटन मार्केट में, वो सस्ते में तेल बेचते थे और एडवर्टाइजमेंट में भी लिखते थे 20 कलमी कार्यक्रम को हमारा समर्थन है। तो उस समय हर जगह पर वो उसकी चर्चा होती थी, और हम बहुत बहुत प्रॉब्लम थे, CID पीछे लगते थे, कोई पूछता नहीं था, कोई सम्मान मान तो दूर की बात है, तो ऐसी स्थिति में थे। तो उसी स्थिति में जाने के कारण बहुत बार ऐसा लगता था कि जिंदगी तो ऐसी है, हमें कभी सत्ता भी देखने को मिलेगी नहीं, ना कभी MLA बनेंगे ना मंत्री बनेंगे, तो मुझे बड़ा दृढ़ विश्वास था, यानी 101% विश्वास था कि जिंदगी में MLA MP तो बनने का सवाल ही नहीं उठता, और मंत्री बनने का तो भी सवाल ही नहीं उठता। तो मुझे अपने सौकर श्रीकांत जिचकार जैसे मेरे मित्र कहते थे कि नितिन तुम बहुत अच्छे हो, तुम्हारे में बहुत पोटेंशियल है, पर तुम गलत पार्टी में हो,
मैंने बोला जो है वो है, इट इज अ पार्ट ऑफ माई लाइफ कन्विक्शन, आई एम नॉट गोइंग टू कॉम्प्रोमाइज विथ इट, जो होगा सो होगा, कोई फर्क नहीं पड़ता। तब मैंने एक बात, वो जो किताब देखी थी, वो मुझे महेश बाबू को देखकर वो किताब की याद आती है। रिचर्ड निक्सन ने अपने जीवनी में लिखा था, द मैन इज नॉट फिनिश व्हेन ही इज डिफीटेड, बट ही इज फिनिश व्हेन ही क्विट्स। लड़ाई में हारने के बाद कोई समाप्त नहीं होता, युद्धभूमि छोड़कर जब भाग जाता है तब वो समाप्त होता है, लड़ते रहना चाहिए। मैं बहुत स्ट्रांग हो गया। परसों अमिताभ बच्चन जी के यहां मुंबई में 1.5-2 घंटे बैठा था, उन्होंने मुझे बार बार कहा कि एक बात बताओ कि आप 10 साल यंग लग रहे हो, आप क्या करते हो? तो मैंने 1 घंटा बैठकर उनको बोला कि मैं ये प्राणायाम करता हूं, ऐसा ऐसा ही आप भी करो, आप भी जवान बन जाओगे, फिर हीरो की नए हीरोइन के साथ काम करोगे। निरोगी और स्वस्थ जीवन आप सबकी आशीर्वादों से, शुभकामनाओं के साथ उनको मिलेगा। और जीवन के आखिरी तक कॉम्प्रोमाइज किया नहीं, करना नहीं, जो है वैसे रहना, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, लोग बिल्कुल सही है, और चलते रहना चाहिए। और इसलिए जिनकी जान अटकती है ना थोड़े बहुत स्वार्थों में, वो चिंता करते हैं, तुम्हारे मेरे जैसे कोई चिंता नहीं करता। वीकेबी न्यूज साठी कैमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपला स्वागत। समृद्धी महिला समितीच्या वतीने जागृती मतिमंद विद्यालयात कल्याणकारी कार्याचे आयोजन करण्यात आले। समृद्धी महिला समिती हे NTPC च्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीची एक स्वयंसेवी संस्था आहे, जी प्रकल्पाच्या आसपासच्या गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करते। या भागात क्लबने जागृती शाळेला भेट दिली आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले। समृद्धी महिला समितीच्या वतीने मतिमंद विद्यालयात कल्याणकारी कार्याचे आयोजन करण्यात आले। शाळेच्या मुख्याध्यापकांनी सौ AV शांती मनोहर, अध्यक्ष समृद्धी महिला समिती यांचे स्वागत केले आणि सर्व मुलांनी त्यांच्या मंत्रोच्चारात त्यांचे आगमन केले। श्रीमती मनोहर यांनी उपस्थित सर्व शिक्षकांशी संवाद साधला आणि मुलांच्या गरजा समजून घेतल्या, ज्यामुळे त्यांना भविष्यात मदत करता येईल। यावेळी समृद्धी महिला समितीच्या सदस्यांनी रेशन, खेळणी, मिठाई व इतर खाद्यपदार्थांचेही वाटप केले। सर्व सदस्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांची दैनंदिन दिनचर्या, अभ्यास आणि लिखाण जाणून घेतले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या।
यावेळी श्रीमती बीके वेनी, श्रीमती शर्मिष्ठा सिन्हा, सरचिटणीस व क्लबचे इतर ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. काँग्रेस ज्या ठिकाणी चुकतोय त्यावर पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत, त्यामुळे त्यांना वाईट वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. आता विधानसभेत त्यांना चौथ्या रांगेत बसवण्यात आलं होतं. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या विरोधात बोलले म्हणजे ते भाजपच्या संपर्कात आहेत असं होत नाही, असंही बावनकुळे म्हणाले. दरम्यान भाजपाची दारं सगळ्यांसाठी उघडी आहे, जिथे आम्हाला गरज वाटेल तिथे आम्ही घेऊ, असंही ते म्हणाले. ICICI बँक खाते असलेल्या एका कंपनी मालकाच्या नावाने शाखा व्यवस्थापकाला फोन करून 4 खात्यातील 40 लाख रुपये वळते करण्यास सांगितले. कंपनीच्या मालकाने तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक कुमार चौधरी हे सेंट्रल बाजार रोडवरील ICICI बँकेत शाखा व्यवस्थापक आहेत. या बँकेत अॅग्रोस्केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रकाश वाधवाणी यांचे खाते आहे. शाखा व्यवस्थापकांना 2 सप्टेंबरला कंपनी मालकाच्या नावाने दुसऱ्या व्यक्तीने फोन करत 4 खात्यातील रक्कम वळती करण्यास सांगितले. बँक व्यवस्थापकांनी विश्वास ठेवून पैसे वळते केले, मात्र कंपनीचे मालक प्रकाश वाधवानी यांनी लगेच बँकेला पैशाबाबत विचारणा केली. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. कामठी पोलिसांचा आपल्या कुटुंबासह सामान्य नागरिकांसोबत पोलीस स्टेशन येथे तणाव मुक्तीचा जल्लोष कार्यक्रम व गणेश उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. तर यावेळी पोलीस स्टेशन घरासारखे सजविण्यात आले होते. सण असो वा कोणतेही सामाजिक कार्य, खाकीशिवाय त्याचा आनंद लुप्त होतो. खाकी वर्दी असेल तर सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतात, पण लोकही या खाकी वर्दीवर टीका करायला मागे हटत नाही. नेहमीच वादात सापडलेल्या खाकी वर्दीच्या मागे लपलेल्या व्यक्तीचा विचार कोणी करत नाही. ड्युटी करताना ना वेळेची काळजी घेतली जाते, ना कुटुंबाची काळजी घेतली जाते. या खाकी वर्दीमुळे आपण व आपला समाज सुरक्षित असून प्रत्येक सण आपण आनंदाने व उत्साहाने साजरा करू शकतो. गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण देशासह जिल्ह्यातील कामठी तालुक्यात महापर्व गणेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत कामठीच्या 2 पोलीस ठाण्याच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला. शुक्रवारी गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर कामठीच्या नवीन पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी व अधिकारी ACP DCP जॉईंट CP यांच्या कुटुंबियांसाठी रंगारंग कार्यक्रमासह शहरवासियांसाठी मेजवाडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 10 दिवसांच्या मेहनतीनंतर एक वेगळं समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता. कर्मचारी व त्याच्या कुटुंबातील सदस्य यांनी काल नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा व कर्मचारी यांनी देखील गीत गायले, तर काही महिला कर्मचारी खाकी वर्दीत असलेल्या चिमुकल्यांसोबत आनंद घेताना दिसले. कामठी पोलिसांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम कामठीच्या इतिहासातील एकमेव तर होता, शिवाय स्मरणीयही होता. तर या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांच्या बाबतीत भीती व पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल अशी भावना पोलीस खात्यातून बोलली जात आहे. नुकतंच महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 दिवसांमध्ये मागील कोरोनाच्या 2 वर्षाच्या म्हणजे कालावधीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या मागच्या गणेशोत्सवाच्या संपूर्ण 10 दिवसादरम्यान पोलीस डिपार्टमेंटकडून चोख बंदोबस्त पुरवण्यात आलेला होता. त्यामुळे बंदोबस्त दरम्यान पोलीस अधिकारी हे कर्तव्यावर हजर होते, त्यामुळे त्यांना थोडंसं परिवारांनासुद्धा वेळ कमी देता आला. आणि काल विसर्जन, सार्वजनिक विसर्जन संपल्यानंतर काल दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी नवीन कामठी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये स्थापित गणेश मूर्ती च्या अनुषंगाने महाप्रसाद आणि पूजेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये संगीत रजन संध्याचा पण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांना सहपरिवारानिमित्त सहपरिवार ते उपस्थित होते. एक त्याचा मूळ उद्देश की बंदोबस्ताच्या ताणतणावामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारीसुद्धा आपल्या परिवारासोबत एक संगीतमय कार्यक्रमाचा आनंद लुटून त्यांचा जो बंदोबस्ताचा तणाव सीन आहे हा कमी करण्याचा एक प्रयत्न होता. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत कामठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी यांना पण आमंत्रित केलेले होते. त्यांना आमंत्रित करण्यामागे की पोलीस डिपार्टमेंटसोबत जे कम्युनिटी पोलिसिंग आहे त्यामध्ये आम नागरिकांचा सुद्धा पोलिसांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग असावा
आणि त्यांचे पोलिसांचे जनतेशी जे संबंध आहे हा त्यांचा त्यांना निमंत्रित करण्यामागचा उद्देश होता. या कार्यक्रमामध्ये सर्व पोलीस अधिकारी अंमलदार आपल्या परिवारासह सहभागी झाले, त्याचप्रमाणे नागरिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि एक अतिशय उत्कृष्ट दृश्य संगीत रजनीचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.